विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग प्रमुखांना धमकावणारे प्रकरण उजेडात आणल्यानंतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने विभाग प्रमुख डॉक्टर श्रीराम निकम यांनी एमसीएन न्यूजचे आभार मानले आहेत. 23 जून रोजी संध्याकाळी प्रकाश इंगळे हा त्याच्या 3 साथीदारांसह राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर श्रीराम निकम यांच्या कक्षेत विना परवानगी आला व माझा कार्यकर्ता आपल्या विभागात आहे, त्याचे गुण वाढवा, त्याला एमफिलला प्रवेश द्या अशी दमदाटी वजा विनंती त्याने डॉक्टर निकम यांना केली. डॉक्टर निकम यांनी नियमबाह्य प्रवेश देण्यास नकार दिल्याने प्रकाश इंगळे हा संतप्त झाला व विभागातील सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थ्यांसमोरच विभाग प्रमुख यांना शिवीगाळ करण्यास त्याने सुरुवात केली. इंगळे व त्याच्या साथीदारांचा गोंधळ पाहून विभाग प्रमुख यांना कक्ष सोडून जावे लागले. या प्रकरणी त्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली, परंतु विद्यापीठाने कोणतीही कारवाई केली नाही. एका वरिष्ठ प्राध्यापकाला त्याच्याच विभागात विनापरवाना प्रवेश करून शिवीगाळ केल्याची बातमी एमसीएनने प्रसारित केली होती व घडलेल्या प्रकरणाला वाचा फोडली होती. त्यानंतर या प्रकरणातील चारही आरोपींविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एमसीएनने या प्रकरणाला वाचा फोडल्याने आरोपींविरुद्ध कारवाई झाली असं मत विभाग प्रमुख डॉक्टर श्रीराम निकम यांनी व्यक्त केलं आणि एमसीएनचे आभार मानले. मी सर्वप्रथम एमसीएन चॅनलचे आभार मानतो. मी त्यांचा अतिशय ऋणी आहे, कारण मला दिली गेलेली विद्यार्थ्याकडनं अपमानास्पद गुंडगिरीची जी वागणूक आहे त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने वाचा फोडण्याचं पहिलं कार्य जे केलं असेल ते एमसीएनने केलेलं आहे, त्यामुळे मी एमसीएनचा अतिशय ऋणी आहे. सी पी साहेबांनी या संदर्भात व्यक्तिगत लक्ष घालून स्पेशल ब्रांचचे कोळेकर साहेब यांच्याकडे हा गुन्हा ट्रान्सफर केला आहे, ही तक्रार ट्रान्सफर केली आणि त्यानुसार बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात येऊन पोलीस स्टेशनला चांगल्या प्रकारचं मला सहकार्य मिळालं आणि प्रकाश इंगळे आणि त्याच्या 3 साथीदारावर गुन्हा नोंदवला आहे. आणि अशा प्रवृत्तीविरुद्ध जलद गतीने निर्णय घेतला पाहिजे की जेणेकरून या विद्यापीठामध्ये प्राध्यापकांचा, विभाग प्रमुखांचा, शिपाई, कर्मचारी आणि इतर अधिकारी यांचा उत्साह वाढू शकेल अशी मी या घटनेच्या निमित्ताने अपेक्षा करतो.